कधी चुकतो कधी तो चालतो तरी वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी लिसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळो खात टिम टिम तो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा पण तुम्ही दोघांनी सुद्धा आता तुमचे खानदानी इतिहास वगैरे विसरून ना जरा प्रेझेंट टेन्स मध्ये यायला हवं ग. काय बदललाय मामा आता? काय बदलला तरी माणूस बदलत नाही. वाघाचं कातड पांघरून वाघ नाही होत आहे. त्यासाठी रक्तच वाघाचं असावं लागतं. कसला चान्स आणि कसलं काय अहो, ह्या गोष्टी काय माणसाच्या हातात असतात होय. देवाची करणे नारळात पाणी काय. मिस्टर कदम, मला हे कळत नाहीये की एवढ्या गंभीर सिच्युएशन मध्ये तुम्हाला मस्करी तरी कशी सुचू शकते. आज संध्याकाळी येते फार्म हाऊस वर. आज म्हणताय? नाही काय, तसा आमचा स्वतःचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण आमच्या सहभाग्यवती जरा क्लब मध्ये गेल्यात, त्यांचं काही फंक्शन आहे तिथे. शालिनी कॉलेज मध्ये गेलीय आणि शैलेश कन्सल्टिंगला गेलाय, तेव्हा त्यांना विचारतो. विचारा विचारा आणि आम्हाला कळवा. नाही म्हणजे आम्ही गाडी घेऊन येतो तिकडे. नाही नाही गाडी नको, गाडी आहे आमच्याकडे. पण कशाला, आमची मोठी गाडी आहे, आपण सगळे एकत्रच जाऊ ना. ठीक आहे ठीक आहे, तर मग मी येतो संध्याकाळी 7 वाजता. ओके बाय. मॅडम काय झालं? मॅडम कदम तुम्हाला मुलगी झाली अगदी गुटगुटीत. आणि माझी सखू? त्या अजून शुद्धीत आल्या नाहीयेत. पण 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 काय बोलता मॅडम? हे बघा, आपण 48 तास वाट बघूया, पण 48 तासानंतर सुद्धा जर त्यांना शुद्ध नाही आली तर. आणि 48 तासानंतर ती शुद्धीवर नाही आली तर? कदम प्लीज धीर धरा. हे बघा, आपण प्रयत्न करूया, विश्वास ठेवा. तुम्ही जाऊन तुमच्या मुलीला भेटा. हा कुणाला त्या अवधूस येईल? भेटून काय करू? तिची आरती ओळू? जन्माला आली आणि आईला खाऊन बसली. काय मॅडम, आम्हाला वेळ कधी देणार? सॉरी, मगाशी अक्षरशः तुझा फोन फेकून देऊन पळावं लागलं. केसच तशी होती. डिलिव्हरी होती ना, नॉर्मल केस फॉर यू. पण खूप कॉम्प्लिकेटेड होती, नाही वाचू शकले तिला. वंदना कमॉन, अगर रडतीस तू.
वंदना अगं तू डॉक्टर आहेस, तू रडून कसं चालेल? शैलेश त्या मुलीचे वडील तिला बघायलाही थांबले नाहीत रे. मुलगी त्यात आईला खाऊन जन्माला आली, ते गोजीरवाणा बाळ डोळ्यासमोरून हलत नाही रे. तिचे वडील साधं तिला बघायलाही आले नाहीत. त्या बिचारीचा काय दोष आहे रे? जन्मापासूनच कोणालाही नकोशी येते. काय होईल तिचं पुढे? हे बघ वंदना, आपण काही देव नाही आहोत. हे जग असंच आहे, आपण नाही बदलू शकत. आणि केस मध्ये जर एवढी इन्वॉल्व झालीस तर कसं होणार तुझं? बर, आता ते सगळं विसर. आपण एक काम करूया, आपण चहा घेऊया, म्हणजे तुला एकदम फ्रेश वाटेल. नाहीतर एक काम कर ना, तू माझ्याबरोबर घरीच चल. घरी? अगं आज आम्ही सगळे पप्पांच्या मित्राच्या फार्म हाऊस वर चाललोय. तूही चल, तुला जरा चेंज वाटेल. खरंच नको, पुन्हा येईन कधीतरी नक्की. शैलेश, आज प्लीज मला घरी सोडशील? अरे बंदा हजर आहे मॅडम, चलिए. हॅलो पप्पा. हा आताच लेक्चर संपलं, संध्याकाळी निघायचंय. अच्छा, सरनोबतांच्या फार्म हाऊस वर जायचंय का? पण मोहिनी येणार आहे का तिथे? ठीक आहे मग मी येते. ओके चला मंदार, निघायला हवं. पप्पांचा फोन होता, सरनोबतांच्या फार्म हाऊस वर जायचं. सरनोबत कोण? अरे पप्पांचे खूप जुने मित्र, खूप श्रीमंत आहे, भगवंतराव सरनोबत म्हणून. म्हणजे तू उद्या भेटणार नाहीस? अरे असं काय करतोस, एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि खूप मज्जा येते तिथे. खरं म्हणजे तू पण असायला हवं होतास तिथे. येऊ? नाही मंदार, अभी अपने प्यार को जमाने की परवानगी नहीं मिली. बस उगाच राष्ट्रभाषेचा असा खून नका करू, आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. जोक्स अपार्ट मंदार, पण आपण कधी लग्न करायचं रे? आता हे काय मध्येच अचानक काढलंस? अचानक नाही, कायमच असतं माझ्या मनात. मंदार, आपण छोट्या शहरात राहतो, हे आपलं माझ्या घरी कळायला उशीर नाही लागणार रे. कधी कधी तर मला खूप भीती वाटते. आणि हो, तुझ्या त्या इमिटेशन ज्वेलरीच्या धंद्याचं काय झालं? हा त्यात तू म्हणालीस तसंच झालं. हरामखोर निघाला तो, फसवून पळून गेला त्याच्या पार्टनरला. तुला कोणी सांगितलं? त्याच्याच पार्टनरने. आणि त्याच्याकडे तुझा जुना हिशोब राहिलाय, त्याचं काय? त्याचं काय होणार? जो आपल्या पार्टनरला फसवू शकतो तो माझा हिशोब देणार आहे का? म्हणजे ते पैसे बुडाले? नाही म्हणजे बुडाले असं नाही ग, देईल तो, कुठे जाईल पळून पळून. अच्छा, म्हणजे भेटेल तेव्हा देईल, त्याची काही गॅरंटी नाही. शालिनी, तुझी ना लग्नाआधीच जरा जास्तच बायकोगिरी चालली असं नाही वाटत तुला? अरे करायलाच हवी मला. तुला लोक असे येता जाता बुडवायला लागले तर मी तुझ्या बरोबर संसार तरी कसा करणार? शालिनी तू फारच पुढच्या गोष्टी बोलतेस. उगाच मला टेन्शन देत जाऊ नकोस, आधीच माझ्या डोक्यात असे बिझनेसचे टेन्शन असतात. काय मग सध्या कुठल्या बिझनेसचा विचार करतोस? म्हणजे तुला कसं कळलं की मी बिझनेस? कळतं कळतं रे मला. तुला कोणीतरी नवीन बिझनेस वाला भेटलेला आहे आणि त्यामुळे तू पेटलेला आहेस. कोण भेटलंय? अगं तोच नाही का मी तुला म्हटलं मगाशी, जो फसवून पळून गेला? नाही नाही तो नाही, जो उरला ना ज्याला फसवलं तो भेटला. डोंट टेल मी, जाऊ दे. अगं जाऊ दे काय, अगं त्याने नवीन बिझनेस शिकवलं मला, 200% फायदा, तेही 2 दिवसात. नाही नको सांगूस रे मला. अगं सोपा आहे हा बिझनेस. कसं असतं ह्या बिझनेस मध्ये ना, एक माणूस म्हणजे त्याला आपण हा सगळा बिझनेस सांगायचा, ओके? त्याच्यानंतर तू बिझनेस ऐकतो. Oh,
मामा मोहिनी मस्त दिसायला लागली ना ग आता. हो ना, अगदी वधू दिसायला लागली आहे. काय भाऊजी, यंदा विचार आहे की नाही? आहे तर. अहो पण अनुरूप स्थळ नको का मिळायला? चला चला आपण निघूया, दोन घाट पार करायचे, उशीर होईल आपल्याला. शैलेश कसा नाही आला अजून? तो येणार नाहीये का? नाही, तो खूप दमलाय म्हणे. ते खूप मोठं ऑपरेशन होत. म्हणून काय झालं? ते काय नाही, तो आलाच पाहिजे. हो की नाही शालिनी? अग त्याने एकदा नाही असं ठरवलं ना की तो कोणाचाच ऐकत. मी आणते त्याला, लावतेस बाय. मी सुद्धा एकदा ठरवलं की एखादी गोष्ट करायची तर मी सुद्धा कोणाचाच ऐकत नाही. मॅडम, मला वाटतं की 7 नंबर पेशंटला आता डिस्चार्ज द्यायला काहीच हरकत नाही. मी त्यांना आत्ताच चेक करून आली आणि आय थिंक ही इज परफेक्टली फाईन. ओके, नो प्रॉब्लेम. मॅडम एक्सक्यूज मी. हां शैलेश, हो आता ठीक आहे मी. थँक्स अ लॉट, तुझ्यामुळे जरा तरी सावरले. नाही अजून पूर्णपणे त्यातून बाहेर नाही आले, पण काय करू, आहे मी सेन्सिटिव्ह. ते जाऊ दे. तुझी पिकनिक कशी चालली आहे? येईन रे मी पुन्हा कधीतरी. बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. हा बाय. शैलेशचा फोन होता वाटतं? हो, पिकनिकला गेलाय. तिथूनच फोन केला होता. बर, का चैन पडत नाही वाटत त्याला तिकडे? तसं नाही हो, बऱ्याच वर्षांनी भेटलोय ना. म्हणतोय की एकदा पूर्ण बॅचचं गेट टुगेदर करूया. बघ, मी जाता जाता चांगलं काम केलं की नाही, म्हणजे तुमच्या दोघांची भेट घडवून आणली. काय खरंच थँक्स, इथे कोणी मित्रच नव्हता मला. बाय द वे, तू राहतेस कुठे? मी वर्किंग वुमेन्स हॉस्टेल मध्ये राहते. हो, अगं मग आज लंचला माझ्या बरोबर माझ्या घरी येशील? मॅडम कशाला, तुम्हाला उगाच त्रास होईल. अगं त्रास कसलाय त्यात, मी पण एकटीच असते, कंटाळा येतो मलाही. चल ना, तेवढीच मलाही जरा कंपनी मिळेल तुझी, आणि आमची रखमा मस्त स्वयंपाक करते. चल, आवडेल तुला. ठीक आहे, ये. थँक यू. प्लीज कॉल मी इन द ब्रेक. ओके, यस मॅम. बाय. से चीज, स्माइल प्लीज. हा, आता मम्मा पप्पा आणि काका तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही दोघे पुढे या, तुम्हा दोघांचे फोटो काढूया. चला, भाई साहेबांची ऑर्डर आली. चला. तुम्ही या सोफ्यावर बसा दादा. आमचा कशाला फोटो? अरे काय, अरे जरा जवळ जवळ बसा ना. हा, स्माइल प्लीज. रेडी? मस्त. आता कुठे फोटो काढूया? शालू, हे तुझं फोटो काढणं पुरे झालं ना, तुला पोझेस देऊन देऊन कंटाळा आला आता आम्हाला. काय मामा, अरे कॅमेरा मध्ये रोल आहे ना, तू फोटो काढतेस का आमची अशीच खेचतीयस? आहे. हे बघा, तुम्ही चीज चीज करून बसा, आपण आज दोन चहा घेऊया. चला चला चला. आता हे तुम्ही परत मागे जा. काय ग? अरे प्लीज, पक्का वेळेस नुसते. हा शेवटचा? ओके. हा, एक्सक्यूज मी, एक मिनिट, मी आले. हॅलो. हा, गेली एकदाच. या या विश्वासराव वहिनी, या. कसं वाटतं आमचं फार्म हाऊस? फर्स्ट क्लास. एक बरं झालं, अगदी रमलेत एकमेकांच्या. बसा ना, बसा. हो, वहिनी
कसं काय वाटतं जोडा? अगदी माझ्या मनातलं बोललात भाऊजी. काय हो? मी तोच विचार करत होतो. अगदी अनुरूप आहेत हा एकमेकांना. पण मला एक गंमत वाटते, इतकी वर्ष पोरांना पाहतोय, माझ्या डोक्यात कसं नाही आलं हे? हो, माझ्याही लक्षात आलं नाही. मुलं इतकी मोठी झाली, माझ्या लक्षातच आलं नाही. तुमचं काही सांगू नका. तुमचं मुलांकडे लक्ष असतं का? सदान कदा आपल्या स्वतःच्या उद्योगात मग्न. आणि तुझं तरी काय? तुझं क्लब आणि सोशल वर्क हे सोडून तुला घर दिसत का कधी? हे बघा मी वहिनी वहिनी विश्वासराव मांडू नका. अहो, इथे आपण पिकनिकला कशासाठी येतो? घरच्या कटकटे विसरण्यासाठीच ना. बघा ना भाऊजी, आता कधीपासून ह्यांच्या मागे लागले आहे. शालिनी आता लग्नाला आली आहे, तिच्यासाठी स्थळ बघा. तर हे छंदात ना बाहेरच येत नाही आहेत स्वतःच्या. हे बघा, तुम्ही शालिनीची अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना, आम्ही अगदी घरंदाज घराणं शोधू. नाही पण आधी या जोड्याबद्दल बोला बघू. इश्य त्यात काय बोलायचं? काय हो, बोला ना. बोलायचं काय? यंदा बार उडून देऊ. शैलेश, कालपासून बघते मी तू खूप अबोल अबोल दिसतोस. कुणाशी काही बोलत नाहीस? काही मॅटर झालाय का? नाही का, काही प्रॉब्लेम नाही. आय एम ओके. असं वाटत नाही तुझ्या वागण्यावरून. काल सुद्धा किती भाव खाल्लास तू. तुला आमची कंपनी हल्ली आवडत नाही का? अगं नाही, खरंच तसं काही नाहीये. काल जरा खूप काम होतं, त्यामुळे कंटाळा आला होता. पण थँक्स, थँक्स फॉर ड्रॅगिंग मी आउट. खरंच रुटीन मधून बाहेर पडल्यावर खूप फ्रेश वाटते. डोंट वरी, आय एम एन्जॉइंग. शैलेश, माझी कंपनी खरंच आवडते ना तुला? हो, पण असं का विचारतेस तू? शैलेश, मला तुझ्याशी जरा असं बोलायचं होतं. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. बऱ्याच दिवसापासून बोलायचं होतं माझ्याशी? अगं मग बऱ्याच दिवसापूर्वीच फोन करायचास ना, त्यात काय एवढं? चेष्टा करू नकोस रे, आय एम व्हेरी सिरियस. ओके ओके, आता फक्त तू बोलायचं आणि मी ऐकायचं. बोल. बिहेव युअरसेल्फ. कधी मोठी होणार का तू? अच्छा, लहान मुलांना कटून काय गुलुगुलु गप्पा चाललेत तुमच्या? मला सुद्धा कळू द्या की. एक मिनिट, एक सेकंड. हॅलो मंदार, कशासाठी फोन केलायस आता? आजच्या दिवसात तुम्हाला 25वा फोन करतोय. काही काम नाहीये मग कशासाठी फोन केलायस रे? डोंट बी नॉटी. तुला एक दिवस सुद्धा थांबता नाही येत का रे माझ्याशिवाय? हे बघ, याच्या पुढे मला फोन केलास ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही. अरे का? म्हणजे इथे सगळ्यांच्या नजरेत येतं, सगळ्यांना संशय आहे लोकांच. ते काही नाही, तू मला फोन केलास ना यापुढे तर मी चांगली शिक्षा देईन तुला. शट अप अँड गेट लॉस्ट. शैलेश, या शालिनीला सारखे कुणाचे फोन येत असतात रे? अगं कॉलेजमध्ये ती मित्रमैत्रिणी असणारच, येत असतील फोन. तसं नाही रे, पण मित्रमैत्रिणींशी बोलायला सारखं एक्सक्यूज मी म्हणून इतरांपासून लांब पळायची काय गरज आहे? बरं ते जाऊ दे, मला सांग तुला काय महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी. काय नाही रे, असंच. अगं असं काय करतेस? मगाशी तर म्हणत होतीस ना महत्वाचं बोलायचंय म्हणून. नाही, ते शालिनीला सारखे फोन येतात ना, तेच. एवढंच ना, त्यांची फ्रेंड्स मधली आपापसातली काही मॅटर्स असतील. मी नाही लक्ष देते. शैलेश, शालिनी, कमॉन कमॉन, जॉइन अस. हा, आलो आलो. शैलेश, मोहिनी, लक्ष कुठे आहे? अगं दादा गेला केव्हा? चल. घरी कोण कोण असत तुझ्या? बाबा असतात एकटेच. मी एक बोलती आहे. आणि आई?
आई 4 वर्षापूर्वी कॅन्सरने गेली. आय एम सॉरी. आता तू म्हणशील काय चौकशा चालवल्यात या बाईंनी. नाही अजिबात तसा विचार करू नका. अहो आपण एकमेकांना प्रश्न नाही विचारले तर ओळख कशी होणार. यू आर राईट. आणि आता तू न विचारताच मी तुला सांगते, मी पण एकटीच असते. माझाही नवरा डॉक्टरच आहे. आहे म्हणजे होता. होता म्हणजे? सॉरी शैलेश, बराच वेळ तुला वेटिंगवर ठेवलं. अरे बाबांशी बोलत होते. कशी चालली तुझी पिकनिक? हॅलो डार्लिंग, हाऊ आर यू? क्या समा है और तुम नहीं तो कुछ नहीं. तुझ्याशिवाय आयुष्यात काही नाही. झोपली गं? कशामुळे झाला डिवोर्स? डिवोर्स व्हायला कधी एक असं कारण नसतं वंदना.